50 टक्क्यांच्यावर 10 ते 12 टक्के आरक्षण द्या आणि विषय मिटवा, मंत्री छगन भुजबळ यांची मागणी, जरांगेंच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा 15 ते 23 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र दौरा, 6 टप्प्यात राज्याचा दौरा करणार, संपूर्ण स्वखर्चानं दौरा करणार असल्याची माहिती. कॅबिनेटमध्ये मराठा ओबीसी मुद्द्यावर गँगवॉर सारखी स्थिती, संजय राऊतांचा आरोप, मंत्री एकमेकांवर चालून गेल्याचा दावा, तर आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडण्याचं मुश्रीफांचं प्रतिउत्तर. छत्रपती संभाजीनगरमध्ये धीरेंद्र शास्त्रींच्या उपस्थितीत मुस्लिम कुटुंबाचा हिंदू धर्माशी त्यांनी घेतली दीक्षा, अहमदनगरच्या शेख कुटुंबातील 9 जणांचा हिंदू धर्मात प्रवेश. पोलिसांच्या गाडीत कैद्यांना पाकिटं वाटल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ ट्विट, गृह खात्याची अब्रू चव्हाट्यावर आल्याची प्रतिक्रिया. अंधारेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओची सत्यता पडताळून कारवाई केली जाईल, ललित पाटील प्रकरणाचा मूळ सूत्रधार शोधणार, देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या फॉर्च्युनरसह 3 गाड्या जप्त, कुटुंबियांच्या आणि प्रेयसीच्या नावावर कोट्यवधींची मालमत्ता असल्याचं समोर. राष्ट्रवादी पक्ष चिन्हाची पुढील सुनावणी 20 नोव्हेंबरला, अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात बोगस पुरावे सादर, शरद पवार गटाचा आरोप. लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागा, उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश, मातोश्रीवर ठाकरे गटाची आढावा बैठक, तर दिवाळीनंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार. सरकारचं एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, सरकारकडून यंदा 6,000 रुपये दिवाळी बोनसची घोषणा, सोबतच सानुग्रह अनुदानात 1,000 रुपयांची वाढ. गोवत्स द्वादशीनं दिवाळीला सुरुवात, बळीराजाकडून गायवासरांची पूजा, अनेक गोशाळेत बसुबारस मोठ्या उत्साहात साजरी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.